सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच मोठे यश मिळवले. झेडपी आणि पंचायत समितीत शून्यापासून सुरुवात करणारा भाजप सर्वात मोठा पक्ष झालाय. सांगली जिल्हा परिषदेत पूर्वी काँग्रेस आणि गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता होती, मात्र आता पहिल्यांदाच भाजपा सत्तेच्या जवळ आलाय. जिल्हा परिषदेत भाजपचे 23 उमेदवार, भाजप पुरस्कृत 2 आणि रयत विकास आघाडीचे 4 असे एकूण 29 एवढं संख्याबळ आहे. राष्ट्रवादी 14 आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे 2 असं 16 संख्याबळ आहे. काँग्रेसकडे 10, शिवसेनेकडे 3, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्षांकडे प्रत्येकी 1 जागा आहे. आता सत्तेच्या चाव्या या शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हातात आहेत, कारण बहुमतासाठी भाजपला केवळ 2 जागांची गरज आहे. त्यामुळे नेमकं कोण पाठिंबा देतं किंवा भाजप कोणाचा पाठिंबा घेतं याची उत्सुकता आहे. भाजप हा मित्रांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करेल आणि जवळजवळ 5 पंचायत समितीमध्ये निर्विवाद भारतीय जनता पार्टी आलेली आहे. एका ठिकाणी शिवसेना आलेली आहे 6, म्हणजे जवळजवळ आम्ही 50% क्रॉस करून आता पुढे गेलेलो आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी फार आमच्या पाठीमागे राहिलेली आहे आणि आम्ही 100% आता सत्तेच्या जवळ जाऊ, आम्हाला काय अडचण वाटत नाही. भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची सत्ता ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेवरती येत आहे. रयत विकास आघाडीचा भारतीय जनता पक्षाला आणि स्वाभिमानी संघटनेचा भारतीय जनता पक्षाला पूर्ण पाठिंबा आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात आजी माजी मंत्र्यांचे पुत्र आणि जावयाचा पराभव झालाय. कुंडलमधून माजी मंत्री पतंगराव कदमांचे जावई महेंद्र लाड यांचा पराभव झाला, तर सदाभाऊ खोतानाही मोठा धक्का बसलाय. बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचा मुलगा आणि रयत विकास आघाडीचे उमेदवार सागर खोत यांचाही पराभव झालाय. या ठिकाणी अपक्ष उमेदवार संभाजी कचरेंचा विजय झालाय. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला रसद देऊन निवडून दिल्याची प्रतिक्रिया सदाभाऊंनी दिली आहे. मला विश्वास होता की या ठिकाणची जनता निश्चितपणानं कामाच्या मागे राहील, परंतु या ठिकाणी अलीकडच्या 4 दिवसांमध्ये अगदी खरा तर मी निवडणूक ही लढवली ती प्रस्थापितांच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात लढवली आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणुकीत मी उतरलो होतो. गेली 15 वर्ष या परिसरातून जे काम केले त्या कामाचं फळ या निवडणुकीत निश्चितपणानं आले असं मला खात्री वाटतंय. राष्ट्रवादीचा उमेदवार खऱ्या अर्थानं पराभूतच जयंत पाटलांना करायचा होता, कारण तो उमेदवार माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष विलासराव शिंदेसाहेब यांचे चिरंजीव वैभव शिंदे होते आणि त्यांना त्या ठिकाणी बंडखोर उमेदवाराला निवडून आणायचं होतं आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची सगळी रसद ही बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी उभा केली. सांगली जिल्ह्यातल्या 10 पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीनं चांगलं यश मिळवलंय, मात्र काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. जिल्ह्यातल्या कडेगाव, आटपाडी आणि जत या 3 पंचायत समितीत भाजपची एक हाती सत्ता आली आहे, तर पलूसमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे. वाळवा, तासगाव, कवठे महांकाळमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. शिराळा पंचायत समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं, खानापूरमध्ये शिवसेनेनं सत्ता मिळवली आहे. मिरजेत त्रिशंकू अवस्था आहे. एकंदरीतच सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच कमळ फुलल्यानं भाजपची ताकद वाढली आहे आणि सोबतच कार्यकर्त्यांचा उत्साह देखील. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.